वॉचिंग स्टार 9 न्यूज। मुंबई में बिल्डर राजेंद्र पतंज की हत्या के मामले में छोटा राजन के एक साथी को पुलिस ने 15 साल के बाद गिरफ्तार किया है। जानकारी के मुताबिक पुलिस ने एक 66 वर्षीय गैंगस्टर चंद्रकांत अन्ना पाटिल को बोरीवली से गिरफ्तार किया है। पाटिल को जांच के लिए पालघर पुलिस को सौंप दिया गया है। इसने 2003 में पालघर जिले के नालासोपारा में एक बिल्डर राजेंद्र पतंज की हत्या कर दी थी। भूमि विवाद के चलते इस वारदात को अंजाम दिया गया था। इस मामले में पुलिस ने 9 आरोपियों को गिरफ्तार किया था, जबकि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन और पाटिल समेत 4 और फरार थे। पुलिस उपायुक्त निसार तंबोली के मुताबिक इसके ठिकाने के बारे में जानकारी मिली। उसके बाद उन्होंने वरिष्ठ निरीक्षक चिमाजी अदव के नेतृत्व में एक पुलिस दल ने इसे पकड़ लिया। उनके मुताबिक पाटिल ने दिल्ली में सुभाष सिंह ठाकुर गिरोह के लिए भी काम किया था। उसे हथियार और गोला बारूद के साथ पकड़ा गया था। 1951 में पालघर तट पर चांदी की ईंटों को लूटने के मामले में भी पाटिल शामिल था। 1952 में हत्या और हत्या के प्रयास के लिए आईपीसी की विभिन्न धाराओं के तहत इसके खिलाफ मामला दर्ज था। राजेंद्र पतंज नावाच्या व्यक्तीवर हा शूटआउट झाला होता, त्याच्यामध्ये हा आरोपी फरार आहे। त्या गुन्ह्यामध्ये 9 आरोपी एकूण पकडले गेलेले होते, परंतु हा आरोपी त्यामध्ये अजूनही फरार होता। या गुन्ह्याच्या पूर्वी सदरचा हा आरोपी 1991 वडराई केस मध्ये, तसेच 1997-98 दरम्यान दिल्लीमध्ये टाडा केस मध्ये सुद्धा अटक झाला होता। हा सुभाष सिंग ठाकूर साठी काम करत होता, सुभाष सिंग ठाकूरच्या गँगमध्ये हा ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन होतं, आणि त्या गँगमध्ये राहून याने या केसेस केल्या होत्या। हा सुभाष सिंग ठाकूर सोबत जेव्हा दिल्लीमध्ये लपला होता 1997 आसपास, तेव्हा हा तिथे वेपन्सह पकडला गेला आणि तेव्हा त्यामुळे त्याच्यावर टाडा लागला होता, टाडामध्ये तो अटक। त्यानंतर 2003 शूटआउट झाल्यानंतर हा पूर्णपणे गायब झाला आणि याने स्वतःची आयडेंटिटी, स्वतःची पूर्ण ओळख, स्वतःचं नाव सर्व काही बदलून मागचे 15 वर्ष हा बेळगावमध्ये राहत होता। बेळगावच्या एका फार्ममध्ये हा काम करत होता। तिथून हा एकदा त्याला आश्वस्त झाल्यानंतर की त्याला आता कोणी ओळखणार नाही, त्यामुळे त्याने परत एकदा त्याचा लँड डिलिंगचा धंदा सुरू केला। जमीनच्या कामामध्ये तो काम करत होता, त्या कामामध्ये तो परत या ठिकाणी कामासाठी येणं त्याने सुरुवात केली होती। बोरीपली ते नालासोपार या ठिकाणी तो परत येत होता आणि काही दिवस दबा धरून त्याच्यावर पाळत ठेवून आणि खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आम्ही काल त्याला पकडलं आणि खातरजमा करून नालासोपार पोलीस स्टेशन मध्ये जो वॉन्टेड होता त्या ठिकाणी त्याला पाठवलेला आहे। या आरोपीवर 3 गुन्हे आहेत। मागच्या 15 वर्षापासून तो फरार होता, त्याने त्याचं नाव बदललेलं होतं, त्याची आयडेंटिटी बदललेली होती, आयडेंटिटीचे त्याने डॉक्युमेंट सुद्धा काढलेले होते आणि नवीन नावासह तो राहत होता एका नवीन ठिकाणी। त्याला जवळपास 15 वर्षानंतर तिने डॉक्टरच्या अधिकाऱ्यांनी त्याला जेरबंद केला।